पनवेल महानगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढत चालले आहेत दरम्यान त्यामध्ये काहींना अगोदरच इतर आजार असल्यानं त्यांना अधिक त्रास होतोय तसेच वयोवृद्ध रुग्णांचीसुद्धा संख्या मोठी आहे त्यांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर बेडची आवश्यकता असते राज्य शासन आणि स्थानिक प्रशासन यांच्यामध्ये समन्वय नसल्यानं रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हताश झाले आहेत याबाबत त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे हा आकडा तीन हजारांच्याही वर पोहोचलाय आहे दररोज त्यामध्ये भर पडते कोरोना नियंत्रणात आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे पनवेल उपजिल्हा रुग्णालय आणि कामोठे एमजीएम या कोविड रुग्णालयात व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडची कमतरता असल्याची वस्तुस्थिती आहे त्यामुळे कोरोना रुग्णांवर उपचार करताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय बर संबंधित रुग्णांना सुद्धा आवश्यक तेवढे उपचार करताना डॉक्टरांचे हात तोकडे पडत आहेत विशेष करून इतर आजार असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह याशिवाय वयोरुद्ध कोविड रुग्णांची संख्या मोठी आहे त्यांना व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडची आवश्यकता आहे मात्र या सुविधांची कमतरता असल्यानं गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांवर उपचार करताना अडचणी येत आहेत दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मागील आठवड्यात पनवेल येथे येऊन रुग्णांवरील उपचाराबाबत आढावा घेतला त्यावेळी बेड उपलब्ध होत नसल्याचं त्याचबरोबर व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनची कमतरता असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिलं यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याचं मत विरोधी पक्षनेत्यांनी व्यक्त केलं होतं पनवेल उपजिल्हा रुग्णालय आणि एमजीएम हॉस्पिटलची रुग्णक्षमता जवळपास संपत आलेली आहे इंडिया बुल्स या ठिकाणी ऑक्सिजन व्हेंटिलेटरची सोय नसलेले तेथे प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांना ठेवता येत नाही अशा प्रकारे पनवेल परिसरात राज्य शासनाकडून कोविड रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनची उपलब्धता होत नसल्याने रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट